हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीससाठी जनरल अवेअरनेस लेक्चर नंबर फोर हे बघत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल उपनिरीक्षक आणि शिपाई यासाठी आपण हे लेक्चर सिरीज आणि जे कोर्स आहे ते लॉन्च केलेले आहे तर हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला परीक्षेत असा नक्कीच फायदा होईल तर विद्यार्थी मित्रांनो चला पुढे चालूया आपण तर आम्ही एक फर्स्ट ट्रॅक बॅच स्टार्ट केलेली आहे तर त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स फुल सिलेबस नोट्स थ्री थाउजंड प्लस सॉरी थ्री हंड्रेड प्लस टेस्ट मिळतील फुल सिलेबस टेस्ट आहे यामुळे तुमचा भरपूर प्रॅक्टिस होईल विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर तुम्हाला थ्री थाउजंड प्लस क्वेश्चन बँक मिळणार आहे अपडेटेड आहे हे सगळं जे तुमचा सिलेबस आहे ते अपडेटेड सिलेबस आहे हे आम्ही कोर्स डिझाईन केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो असा जे प्राईज आहे ते फक्त फोर नाईन्टी नाईन आहे तुम्ही जॉईन करण्यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आपण आता जे सब्जेक्ट आहेत ते बघूया तर फोर सब्जेक्ट असतात तुम्हाला पोलीस भरतीसाठी तर पहिला आहे मैथमेटिक्स जनरल अवेअरनेस त्यानंतर रिजनिंग आणि मराठी लँग्वेज असे चार ही सब्जेक्ट आहे तर आपण हे बघत आहोत जनरल अवेअरनेस तर जनरल अवेअरनेस यामध्ये पण डिफरंट टॉपिक असतात करंट अफेअर फॉर टॉप टॉप फॉर नॅशनल अँड इंटरनॅशनल लेवल हिस्ट्री ऑफ इंडिया इकॉनॉमिक्स इश्यू इन इंडिया त्यानंतर इंटरनॅशनल इश्यू इंडियन कल्चर फेमस प्लेस इन इंडिया पॉलिटिकल सायन्स म्युझिक अँड लिटरेचर अँड स्कल्पचर तर अशा प्रकारे हे टॉपिक आहे तर आपण हे सगळं काही लेक्चरमध्ये कवर करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण बड चालूया क्वेश्चनकडे तर आजचा पहिला क्वेश्चन आहे आग अकबराने आग्रेजवळ कोणत्या नवीन शहरात बसवले वसविले म्हणजे त्यांनी कोणत्या शहराला बस बसवले होते तर विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही हे त्यांनी इथे पॉइंट हे आंसर दिलेले आहे तर पहिला अलाहाबाद मथुरा त्यानंतर फतेहपूर सिक्री त्यानंतर यापैकी नाही तर अशा प्रकारे हे ऑप्शन्स आहे तर याचं जे राईट ऑप्शन असणार आहे हे थ्री आहे फतेपूर सिक्री हे जे शहर आहे हे आग्र्याजवळ अकबराने वसवले होते तर हे जे शहर आहे विद्यार्थी मित्रांनो पंधराशे एकाहत्तरमध्ये त्यांनी बसवले होते पंधराशे एकाहत्तरमध्ये स्थापना केली होती त्यांनी तर हे पण तुम्ही लक्षात राहून द्या कितव्या वर्षी त्यांनी बसवले होते त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणार्क येथील कोणते मंदिर जगप्रसिद्ध आहे तर कोणते मंदिर जगप्रसिद्ध आहे तर ते बघूया आपण तर फर्स्ट आहे देवीचे मंदिर माता देवीचे मंदिर त्यानंतर सूर्य मंदिर त्यानंतर विष्णू विष्णू मंदिर त्यानंतर यापैकी नाही तर याचा जे राईट ऑप्शन असणार आहे ते दोन आहे सूर्य मंदिर आणि हे ज्याची स्थापना आहे विद्यार्थी मित्रांनो याला गोल्डन टेम्पल पण म्हणतात तर याची स्थापना जे आहे ते पंधराशे सॉरी स्थापना नाही त्याची जे त्याचं जे काम स्टार्ट झालेलं होतं म्हणजे ते मंदिर वर्क आहे ते चालू झालेलं होतं तर याचा स्थापनाच म्हणूया आपण तर पंधराशे आठ एक्क्याऐंशी मध्ये ते स्टार्ट झालं होतं तिथे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन टेलिफोनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला तर कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलं ते, ला ते, ला ते आपण बघूया तर फर्स्ट आहे रॉबर्ट फुलटन त्यानंतर जेम्स ऑट त्यानंतर अलेक्झेंडर बेल त्यानंतर जॉन के तर याचा राईट ऑप्शन आहे थ्री अलेक्झांडर यांनी टेलिफोनचा शोध लावलेला होता तर हे शोध कितव्या वर्षी लावलं त्यांनी ला दोन जून हे लक्षात राहून द्या विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे दोन जून अठराशे पंधरामध्ये दे त्यांनी सॉरी अठराशे पंच्याहत्तरमध्ये दे त्यांनी शोध लावला होता अठराशे पंच्याहत्तरमध्ये दोन जून अठराशे पंच्याहत्तर मध्ये यांनी टेलिफोनचा शोध आहे ते लावलेला होता नेक्स्ट आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली चार ऑप्शन आहे भारत जापान चीन पाकिस्तान आ, तर हे चार ऑप्शन आहे विद्यार्थी मित्रांनो आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली तर, तर राईट ऑप्शन आहे दोन जापानमध्ये औद्योगिक क्रांती घडून आली तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल जापान हे खूप छोटा देश आहे तिथे हिरोशिमा नागासारखी से सा शहर आहे त्यावर बॉम्ब ब्लास्ट झालेलं होतं त्यानंतर ते तिथे खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट झाले त्यानंतर त्यांनी खूप डेव्हलप केलं विद्यार्थी मित्रांनो आता ते जगात जगात प्रसिद्ध आहे जापान म्हणजे टॉपचा जे देश आहे ते आहे आता सध्याला तर नेक्स्ट अमेरिकेच्या मूळ रहिवासी असल्याने असलेल्या लोकांना काय म्हणतात तर काय म्हणतात तिथे निग्रो रेड इंडियन आणि इंडियन तर यापैकी नाही तर याचा जे राईट ऑप्शन आहे ते दोन आहे रेड इंडियन असं म्हणतात अमेरिकेच्या मूळ रहिवासीला नेक्स्ट हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे तर काय आहे हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव आपण ते बघूया स्पिरिज ऑफ लॉज त्यानंतर कॅन्डिड त्यानंतर एमिल आणि त्यानंतर यापैकी नाही तर असे चार ऑप्शन आहे तर याचा राईट ऑप्शन असणार आहे दोन कॅन्डिड होल होल्टेअर हे एक लेखक होते त्यांनी ग्रंथ जे लिहिलेलं होता तर त्याचं नाव कॅन्डिड आहे नेक्स्ट भारताचे संविधान कधी स्वीकृत करण्यात आले तर कधी करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो ते बघू शकतात तुम्ही सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे एकोणपन्नास त्यानंतर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणपन्नास त्यानंतर सव्वीस डिसेंबर एकोणीसशे एकोणपन्नास तर याचा राईट ऑप्शन आहे दोन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला जे भारताचं संविधान आहे ते स्वीकारण्यात आला आणि हे कोणी लिहिलेलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलेलं आहे हे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जनक पण म्हणले जाते संविधानाचे नेक्स्ट महाराष्ट्र शासनाने स्थापना केलेले भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर कोणत्या ठिकाणी आहे भात संशोधन केंद्र बघूया आपण फर्स्ट आहे कर्जत खोपोली रत्नागिरी त्यानंतर नंदुरबार तर याचा राईट ऑप्शन आहे चार नंदुरबार नंदुरबार जे आहे तिथे भात संशोधन केंद्र स्थापन केलेलं आहे महाराष्ट्र शासनाने नेक्स्ट दोन हजार बावीसच्या पद्म पद्मविभूषण पुरस्काराचे एकूण मानकरी किती आहे तर किती आहे दोन तीन चार आणि सहा सॉरी तीन चार पाच आणि सहा असे असे ऑप्शन आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचा जे राईट ऑप्शन आहे ते है। जनका है, दोन आहे चार जनक आहे दोन हजार बावीसचे चे ते पद्मविूषण मानकरी आहे तर ते चार चार आहे नेक्स्ट छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली तर कोणाची बोटे तोडली होती शिवाजी महाराजांनी ते बघूया आपण अफजल खान मिर्झा राजे जयसिंग त्यानंतर शाहिस्ता खान त्यानंतर अब्दाली तर याचा राईट ऑप्शन आहे थ्री शाहिस्ता खान याची जे बोटे आहेत ते तोडली होती शिवाजी महाराजांनी लाल महालावर नेक्स्ट तर विद्यार्थी मित्रांनो आपला आजचं जे लेक्चर आहे ते एंड झालेलं आहे तर असेच नेक्स्ट आणि असेच लेक्चर बघण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल लेक्चर आवडला असेल तर तुम्ही जरूर लाईक करा तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद हॅप्पी लर्निंग थँक्यू